हुरुन इंडिया रिच लिस्टने यंदाच्या अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार गौतम अदानी यांनी मुकेश अंबानी यांना देखील मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं आहे. याच यादीमध्ये दोन तरुणांची देखील चर्चा आहे. वयाच्या अवघ्या 21 आणि 22व्या वर्षी या तरुणांनी थेट अब्जाधीशांच्या यादीत मजल मारली आहे. यामधील एकाने तर सलग तिसऱ्यांदा या यादीत स्थान पटकावलं आहे. हे तरुण नेमके कोण आहेत, तसंच यांच्या व्यतिरिक्त अब्जाधीशांच्या यादीत आणखी कोणाचा समावेश झालाय, ते या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात. नमस्कार, मी प्रसिता कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. या वर्षीच्या रिचलिस्ट मध्ये 1000 कोटी किंवा त्यापेक्षाही जास्त मालमत्ता असलेल्या 1539 जणांचा समावेश आहे. यामध्ये 272 जणांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. अब्जाधीशांच्या या यादीत दोन चर्चेतली नावं म्हणजेच झेप्टो कंपनीचे सहसंस्थापक कैवल्य वोरा आणि दुसरे सहसंस्थापक म्हणजेच आदित पालीजा. 3600 कोटी आणि 4300 कोटी अनुक्रमे या नेटवर्कसह दोघांचाही सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून या यादीत समावेश झाला आहे. आदित आणि कैवल्य या दोघांनीही स्टॅनफोर्ड विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. कम्प्युटर सायन्सचा अभ्यासक्रम अर्धवट सोडून या दोघांनीही नवा व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतला आणि 2021 मध्ये झेप्टो या कंपनीची स्थापना केली. कोरोनानंतर किराणा माल आणि इतर वस्तूंची होम डिलिव्हरी या संकल्पनेतून झेप्टोची स्थापना करण्यात आली. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी म्हणजेच 2022 साली कैवल्य वोहराचा समावेश हुरुन इंडिया रिचलिस्ट मध्ये झाला होता आणि त्यानंतर सलग 3 या यादीत त्याचा समावेश झाला आहे. देशातील अतिश्रीमंतांच्या यादीत टॉप 10 मध्ये कोण आहेत ते आता आपण पाहूया. पहिलं नाव आहे अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत मुकेश अंबानी. तिसऱ्या क्रमांकावर शिव नाडर. त्यानंतर सायरस पुनावाला, दिलीप सांघवी, कुमार बिर्ला, गोपीचंद हिंदुजा, राधाकिशन दमानी, अजिम प्रेमजी आणि 10व्या क्रमांकावर आहेत बजाज समूहाचे नीरज बजाज. या यादीमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांचा देखील समावेश आहे. यंदा प्रथमच या यादीमध्ये अभिनेता शाहरुख खानचं देखील नाव आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि त्याचबरोबर IPLचा त्याचा संघ कोलकाता नाईट रायडर्स यामधील त्याच्या भागीदारीमुळे शाहरुख खानने वयाच्या 58व्या वर्षी 7300 कोटी रुपयांच्या संपत्तीसह या यादीमध्ये स्थान मिळवलं आहे. या यादीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यंदाच्या हुरुन इंडिया रिचलिस्टमध्ये भारतीय अब्जाधीशांची संख्या 300 हून अधिक आहे आणि अर्थात यामध्ये या दोन तरुणांची असलेली नावं सर्वाधिक चर्चेत आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक शेअर करायलाही विसरू नका.